नमस्कार, मी मधुरा, झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत वृद्धांचे मेंदूचे आजार आणि यशस्वी उपचार या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर विजयदीप वाघण्णा. विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर वाघण्णा यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. जुनाट आणि असाध्य रोगांचे तज्ज्ञ म्हणून डॉक्टर वाघण्णा हे संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध आहेत. सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, पुणे, बंगलोर, हुबळी आणि विजापूरमध्ये 25 वर्षांपासून ते सेवा देत आहेत. त्यांचं होमिओपॅथीमधलं उच्च शिक्षण अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये झालंय. जगप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर ऑर्टेगा यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन त्यांना मिळालंय. बाळदमा ह्यावर डॉक्टर वाघण्णा यांनी विशेष संशोधन करून बाळदमा निश्चित बरा होऊ शकतो हे सिद्ध केलंय. पेटंट मिळवण्यासाठी भारत आणि सरकारकडे त्यांनी शिफारस देखील केली आहे. चला तर या विषयाबद्दल अधिक चर्चा करूया डॉक्टर वाघण्णा यांच्याशी. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अर्थातच आजचा विषय जो आहे तो वृद्धांचे आजार, म्हणजे मेंदूचे जे आजार आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मात्र मेंदूच्या आजारावरती तुम्ही काय सविस्तर मार्गदर्शन कराल? ओके. मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात, आपण बऱ्याच वेळेस ऐकतो की ब्रेन डेड म्हणतो आपण. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पूर्वीची त्यांची मृत्यूची व्याख्या बदलून ब्रेन डेड पर्सन डेड असं केलेलं आहे. किंवा ज्याला आपण मृत मेंदू म्हणजे मृतदेह असं त्याची व्याख्या केलेली आहे. तर मेंदूचं इतकं महत्व अधोरेखित करण्याचं मुख्य कारण म्हणजे मेंदूचा आपल्या शरीरावरती असलेलं नियंत्रण. बर, हे नियंत्रण कसं आहे की संपूर्ण नियंत्रण आहे. आपण मेंदूला न माहीत होऊ देता काहीच करू शकत नाही. की मेंदूला माहीत नाही आणि आपण काही करतोय असं होत नाही. त्यामुळे आपण मेंदूच्या अधीन राहूनच काही पण कार्य करू शकतो. बरोबर आहे. अशा प्रकारे मेंदूचं आपल्या पूर्ण शरीरावरती संपूर्ण नियंत्रण असतं. बरं, हे नियंत्रण साधारण नियंत्रण नाही आहे, तर ते संतुलनात्मक नियंत्रण आहे. संतुलनात्मक नियंत्रण म्हणजे बॅलन्स्ड कंट्रोल म्हणू आपण त्याला. संतुलनात्मक म्हणजे काय की आपला श्वास किती चालला पाहिजे, तो मिनिटाला किती असला पाहिजे, आपल्या हृदयाची धडकन किती असली पाहिजे, हृदयाचे ठोके किती पडले पाहिजे, किंवा नाडी पल्स ज्याला म्हणतो आपण ती किती असली पाहिजे, आपल्याला केव्हा घाम आला पाहिजे, किंवा आपल्या ज्याला आपण हॉर्मोन्स म्हणतो लहानपणी किती, तरुणपणी किती, वृद्धावस्थेत किती, हे जे काही आपल्या शरीरामध्ये केमिकल्स किंवा चयापचयाची क्रिया असते या सर्व गोष्टींवरती मेंदूचं संपूर्ण नियंत्रण असतं. त्याहीशिवाय आपली इच्छाशक्ती असेल, आपली स्मरणशक्ती असेल, विचारशक्ती असेल, किंवा आपल्या भावभावना असतील, या सर्व गोष्टींवरती मेंदूचं पूर्णपणे नियंत्रण असतं. बाह्य गोष्टीवरती म्हणजे आपण बोलतो, ऐकतो, पाहतो, हसतो, चालतो, पाय उचलून टाकतो, वस्तू इकडची तिकडे ठेवतो, या सर्व गोष्टीवरती देखील मेंदूचंच नियंत्रण असतं. आणि हे संतुलनात्मक कसं, आता उदाहरण सांगायचं तर आपण धाडधाड जिने उतरतो, धूम स्टाईलने मोटरसायकल चालवतो, किंवा आपण सर्कस बघितली असेल तर किती तिथे अनेक प्रकारच्या कसरती केल्या जातात. एवढंच नव्हे तर आपण फुगडी खेळतो आणि फुगडी खेळता खेळता आपण बॅलन्स जातो आणि तरीही तुम्ही सावरता. किंवा चालताना आपण धडपडतो आणि तरी सावरतो. बरोबर. तर हे जे चालताना धडपडणे, धडपडताना सावरणे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या केवळ मेंदू आणि मेंदूमुळेच होत असतात. बर, तर मेंदूचं हे संपूर्ण नियंत्रण आपल्या शरीरावरती असतं. बरोबर. आता एवढ्या क्रिया होतात आपल्या शरीरामध्ये, एवढे अवयव असतात, मग ह्या सगळ्या क्रियांवरती, ह्या सगळ्या अवयवांवरती जर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे मेंदूला, तर त्याला तशी एक संपर्क यंत्रणा पण लागते. आणि ती यंत्रणा म्हणजे आपली मज्जातंतू. तर ही मज्जातंतू काय करते की मेंदूपासून निघालेली आज्ञा ही अवयवापर्यंत पोहोचवणे आणि अवयवापासून निघालेली माहिती ही मेंदूपर्यंत पोहोचणे, थोडक्यात मेसेंजर ज्याला म्हणतो आपण, तर अवयव आणि मेंदूमध्ये समन्वय साधण्याचं कार्य ही मज्जातंतू करत असते. बरं. तर ही मज्जातंतू अतिशय प्रगल्भ आहे, अतिशय संवेदनशील आहे. आता ही किती संवेदनशील आहे बघा, आपल्या शरीरावरती जर एखादी मुंगी जरी पडली किती वय असते की लगेच लक्षात येतं आणि आपण झटकतो. तर ही संवेदना मेंदूपर्यंत पोहोचणे, मेंदूपासून आज्ञा निघणे आणि आपण ती झटकणे, तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देखील मेंदूचं संपूर्ण नियंत्रण आपल्याला बघायला मिळतं. आता जरा विचार आपण करूया की जर या मेंदूला काही झालं
काही इजा झाली, त्याचं नियंत्रण बिघडलं, काही आजार झाला, बरोबर आहे, काय होऊ शकतं? खरंय, संपलं आयुष्य, भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं. तर हे कशामुळे असं होऊ शकतं, काय त्यामध्ये होऊ शकतं, काय कारण असू शकतं, ते आज आपण त्या मेंदूच्या आजारामध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्यात वृद्ध लोकांच्या, म्हणजे ज्याला आपण एजिंग प्रॉब्लेम म्हणतो, की वयानुसार आपल्या शरीरामध्ये जे बदल घडत असतात आणि त्यानंतर जे आजार निर्माण होतात, त्या आजाराविषयी आपण आज चर्चा करूयात. आपण तर जास्त म्हणजे कॉमन आजार जो कुठला असेल वयानुसार होणार, तर आपण पाहतो की पॅरालिसिस, अर्धांगवायू, किंवा बऱ्याच वेळेला आपण त्याला स्ट्रोकही म्हणतो. बरोबर. तर हे का होतं, तर याची कारणं आपण आज बघूयात. तर मेंदू मध्ये जो रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात, ती रक्तवाहिनी जर कुठे फुटली किंवा तिला गळती लागली, तर पुढे रक्त पोहोचण्यास डिले होतो किंवा प्रमाण कमी होतं रक्त पोहोचण्याचं, तर यालाच आपण स्ट्रोक म्हणतो. तर मेंदूतील काही भागामध्ये रक्त पुरवठा कमी होणे म्हणजे याला स्ट्रोक म्हणतो आपण, आणि त्यामुळे पण नुकसान होतं. रक्तवाहिनी संकुचित होणे किंवा रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण होणे, याला आपण स्केमिक स्ट्रोक म्हणता येईल याला. त्यानंतर दुसरं कारण आहे, मेंदूतील काही भागासाठी काही सेकंदासाठी रक्त पुरवठा थांबतो आणि तो पुन्हा पूर्ववत चालू होतो, त्याला ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक म्हणतात. तर यामध्ये बऱ्याच वेळेला आपण बेशुद्ध झाल्यासारखे होतो, आपल्याला काहीही कळत नाही, आणि मग काही सेकंदानंतर, काही मिनिटानंतर आपण पुन्हा पूर्ववत येतो. ही धोक्याची घंटा आहे. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. रक्तवाहिनीमध्ये चरबीची जर गुठळी झाली, किंवा ज्याला आपण प्लाक म्हणतो, किंवा रक्ताची गुठळी रक्तप्रवाहासोबत वाहत येऊन रक्तवाहिनीमध्ये जर ती अडथळा निर्माण करत असेल आणि पुढे रक्त वाहत नाही, त्यामुळे देखील ही पॅरालिसिस होण्याची शक्यता बळावते. सर्वात महत्वाचं हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब, आणि जर तुम्ही रक्तदाबाची औषधं वेळेवरती घेतली नाही, किंवा एक दिवस दोन दिवस तुम्ही ते मिस केलं, औषध घेण्यामध्ये थोडस तुम्ही गफले केले, डिले केला, तर निश्चितपणे तुम्हाला पॅरालिसिस होण्याची, अर्धांगवायू होण्याची शक्यता जास्त आहे. आणि म्हणून प्रत्येकाने ब्लड प्रेशरचं औषध, हायपरटेन्शनचं औषध वेळेवरती घेणं, रोजच्या रोज घेणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर फार मोठं महत्वाचं कारण आज जे आपण पाहतो ते म्हणजे ओबेसिटी, लठ्ठपणा. तर सगळ्यांनी त्या बाबतीत, वजनाच्या बाबतीत कॉन्शियस राहणं खूप आवश्यक आहे. फिजिकल इनॅक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, किंवा व्यायामाचा अभाव म्हणतो, त्यामुळे देखील ह्या गोष्टी घडू शकतात. सिडेंटरी वर्क किंवा अतिमद्यप्राशन, अल्कोहोलिझम, त्यामुळे रक्तवाहिनीवरती परिणाम होतो. स्मोकिंग, त्यामुळे देखील रक्तवाहिनी आकुंचन पावतात आणि पुढे रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे देखील आपल्याला ते पॅरालिसिस होण्याची शक्यता वाढते. कोलेस्ट्रॉल हे कंट्रोलमध्ये असणं आवश्यक आहे. जर कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये नसेल तरीही देखील पॅरालिसिस होण्याची शक्यता जास्त बळावते. म्हणजे ही सगळी कारण आहेत नक्कीच नक्कीच. अजूनही मला मेंदूचे कोणते कोणते आजार आहेत त्याबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण वेळ झाली एका ब्रेकची, तेव्हा आपण ब्रेक नंतर ह्याविषयी अधिक जाणून घेऊया. तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण चर्चा करतोय वृद्धांचे मेंदूचे आजार आणि यशस्वी उपचार या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर वाघण्णा. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच गेल्या 30 वर्षांपासून तुम्ही खरं तर मेंदूचे आजार, त्याचबरोबर मतिमंदत्व ह्याच्यावरती यशस्वी उपचार करतात. जसं बाळदमाबरोबरच तुम्ही ह्याच्यावर पण देखील संशोधन करून चांगले उपचार खरं तर आपल्या रुग्णांसाठी उपलब्ध केलेले आहेत. मात्र आता तुम्ही पॅरालिसिस बद्दल बोललात. मेंदूच्या आजारांमध्ये सगळ्यात महत्वाचा दोष असतो तो पॅरालिसिस ह्या आजार, आणि अर्थात याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि वृद्धांमध्ये खास करून हा आजार बघायला मिळतो. त्याचबरोबर ह्याची तुम्ही काही कारणं सांगितलीत, पण लक्षणं काय असतात? कारण की लक्षणं लक्षात आली तर नक्कीच ताबडतोब उपचारांना देखील सुरुवात करू शकतात. आपण आता लक्षणं बघूयात. यामध्ये शरीराची डावी किंवा उजवी बाजू यामध्ये लोळी पडते, बरोबर आहे. चेहऱ्याच्या अर्ध्या भागावरती त्याचा परिणाम होतो, बरोबर. बोलताना किंवा गिळताना त्रास होतो, चालताना तोल जातो, बरं, किंवा बऱ्याच वेळेस चालता येत नाही, बापरे, किंवा सपोर्ट घेऊन चालावं लागतं, पाय उचलून टाकता येत नाही, त्यामुळे पाय घासत चालतो रुग्ण, बरं. हाताने वस्तू पकडता येत नाहीत, किंवा जर वस्तू पकडली तरी ती जास्त वेळ आपण होल्ड करू शकत नाही, ती हातातून गळून पडते.
परिणाम झालेल्या भागामध्ये मुंग्या येणे, कडकपणा येणे, कळा येणे किंवा जडपणा जाणवणे हे त्यामध्ये ज्या भागात परिणाम झाले तिथे जाणवतं. यासोबतच स्वभावामध्ये फार मोठा बदल या पॅरालिसिसच्या रुग्णांमध्ये होतो, कारण ते एका ठिकाणी इमोबिलाइज होऊन जातात, चिडचिडे होतात, विचारशक्ती, आकलनशक्ती, स्मरणशक्ती पण कमी होते या पेशंटमध्ये, आत्मविश्वास कमी होतो, त्यामुळे निर्णय क्षमता कमी होते, स्वभावात अचानक बदल होतो, मूड स्विंग व्हायला लागतो, शिवाय नैराश्य येतं त्याच्यामध्ये, भावना विवशता वाढते, पेशंट रडायला लागतात आणि काही विचारलं तरी रडायला सुरू करतात ते उत्तर देण्याच्या अगोदर, आणि स्वभाव अत्यंत संवेदनशील होतो. ही सर्वात महत्वाची पॅरालिसिसची कारण आहेत, लक्षणं पण आहेत. तर ह्याच्यामध्ये पॅरालिसिसच्या रुग्णांनी लवकरात लवकर जर आमचे उपचार घेतले तर फार सुंदर त्याच्यामध्ये रिझल्ट येतो आणि फार चांगल्या पद्धतीने त्यामध्ये सुधारणा दिसून येते. स्पेशली पॅरालिसिसचे आदर काय कारण आहेत की ज्याच्यामध्ये मेंदूचं जर त्यांचं ऑपरेशन झालं असेल किंवा स्पाईनचं, मणक्याचं ऑपरेशन झालं असेल, त्यानंतर जर त्यांना हातापायांमध्ये अशक्तपणा जाणवत असेल तर अशा पेशंटसाठी अतिशय उत्कृष्ट औषधी, खूप चांगली औषधी आपल्याकडे आहेत. बरं. आपण उपचार पद्धतींबद्दल पण जाणून घेऊयात, पण त्याचबरोबर कोणकोणते मेंदूचे जे आजार आहेत ते वयस्कर लोकांमध्ये खास करून बघायला मिळतात. दुसरा सगळ्यात महत्वाचा आजार येतो तो मोटर न्यूरॉन डिसीज किंवा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असतो, त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे, न्यूरोपॅथी किंवा डायबेटिक पेरिफेरल न्यूरोपॅथी देखील आपण त्यामध्ये म्हणू शकतो. तर यामध्ये काय होतं की मज्जातंतूचा डिजनरेशन व्हायला लागतं, ऱ्हास व्हायला लागतो आणि तो हळूहळू वाढतच जातो, तो थांबतच नाही आणि त्या प्रमाणामध्ये जसं जसं आजार वाढत जातो तसा तसा त्यामध्ये तुम्हाला अशक्तपणा जाणवायला लागतो. हा आजार मुख्यत्वे गुणसूत्रातील दोषामुळे होत असतो आणि सर्वसूत्रातील दोष म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणतो, अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये येतात आणि हे सर्वसाधारण 35-40 नंतरच जाणवतात. तरी जाणवतं कसं की सुरुवातीला पायांमध्ये जडपणा जाणवतो, जिना चढल्यानंतर किंवा थोडेसेही अंतर चालल्यानंतर पाय गळून येतात, हळूहळू तोल जायला लागतो, आधाराशिवाय उठता बसता येणं बंद होऊन जातं, कालांतराने चालणंही बंद होऊन जातं, हातातील ताकद कमी होते, लघवीवरचा कंट्रोल निघून जातो, टॉयलेटचा कंट्रोल निघून जातो आणि शेवटी रुग्ण अंथरुणाला खेळतो. बापरे. तर हा हे प्रोग्रेसिव्ह आहे, म्हणजे हळूहळू वाढत जाणार आजार आहे. बरोबर. मग ह्याच्यावर मग कसं नियंत्रण ठेवता येऊ शकतं? नाही, या आजाराला दुरुस्ती नाहीये. बरं. तर औषधामुळे आपण आजाराची गती कमी करू शकतो. यामध्ये तुम्हाला व्यायाम आहे ते थोडस कमी करू शकतो, लांबू शकतो. बरोबर आहे. तर यामध्ये पेशंटनी व्यायामामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, औषधामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आपली विल पॉवर ही स्ट्रॉंग ठेवली पाहिजे. यासोबतच आपण दुसरा आणखी आजाराचं बघूयात, आपण ज्याला आपण पार्किन्सन म्हणतो, हाही आता खूपच सध्या कॉमन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा पार्किन्सन दिसून येतो, यालाच कंपवाद देखील म्हणतात. तर याची कारण पण आपण बघूया. बरोबर. ह्याची कारण आपण जाणून घेऊया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर, तेव्हा हितगुज मध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय वृद्धांचे मेंदूचे आजार आणि यशस्वी उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर वाघण्णा. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच तुम्ही मगाशी पार्किन्सन्स बद्दल बोलत होता आणि अर्थातच आज आपण बघतोय त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. कंपवात म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल तर सांगाच, पण त्याचबरोबर त्याची लक्षणं आणि काय कारण आहेत का? आपण कारणाकडे आपण जाऊया. तर ह्याच्यामध्ये न्यूरॉन्स नावाच्या मेंदूमध्ये काही पेशी असतात, या पेशी सर्व भागातून मेंदूच्या हळूहळू नष्ट होतात. तर या पेशी काय करतात की एक डोपामाइन आणि नॉर इपिनेफ्रिन नावाचं केमिकल प्रोड्यूस करत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीरावरती मेंदूला कंट्रोल करता येत असतं किंवा आपल्या हालचाली सहज होत असतात. आता या पेशीच जर नष्ट होत असतील तर त्यापासून निर्माण होणारं जे केमिकल आहे तेच निर्माण होणं बंद होतं यामध्ये. त्यामुळे आपल्या मेंदूचा शरीरावरती असलेलं नियंत्रण जे आहे ते हळूहळू कमी होत जातं. पार्किन्सन हा आजार गुणसूत्रातील दोषामुळे होतो. या आजाराची लक्षणं आपण आता बघूया. या आजारामध्ये सुरुवातीला हाताच्या बोटां
बोटांच्या थरथरीपासून सुरुवात होते. सुरुवात जी होते ती बोटांची थरथर होते सुरुवात, आणि ती हळूहळू वाढत जाते. हळूहळू आपल्या हालचाली कमी व्हायला लागतात, त्याची गती कमी व्हायला लागते, सर्व शरीरातील हालचाली या मर्यादित व्हायला लागतात. त्यानंतर साध्या सोप्या हालचाली देखील करणं अवघड व्हायला लागतं. चालताना पाऊल हळूहळू पडतं आणि दोन पावलातील अंतर हे कमी कमी होत जातं. ते जेवढं नॉर्मल अंतर असतं ते नाही, कमी कमी बेबी वॉक म्हणतो आपण तशा पद्धतीने होतं. पाय उचलून टाकता येत नाही, त्यामुळे रुग्ण हा पाय घासत चालतो. आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही. चेहऱ्याच्या स्नायूंना ताठरता येते आणि त्यामुळे भावभावना एक्सप्रेस करता येत किंवा कळून येत. हळूहळू बोलणं अस्पष्ट व्हायला लागतं. बापरे. स्वभावात भावना विवशता आणि चिडचिडेपणा वाढायला लागतो. स्मरणशक्तीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते नंतर हळूहळू, आणि स्वतःचं नाव देखील पेशंट सांगू शकत नाही. संपूर्ण शरीरावरील नियंत्रण नष्ट होतं आणि रुग्ण शेवटी अंथरुणाला खिळतो. पण नेमका कुठला दोष असल्यामुळे पार्किन्सन्स होऊ शकतो भविष्यात? म्हणजे गुणसूत्रातील दोष हा आहेच. मेंदू मधील काही पेशी जे असतात त्या नष्ट होतात. का नष्ट होतात त्याचं कारण नाही कळलेलं नाही. तर हे जेनेटिक आहे, गुणसूत्रातले दोष आहेत आणि त्यामुळेच ते होत असतं. पण मग ह्या सगळ्या म्हणजे जे काही मेंदूचे आजार आहेत तुम्ही आता सांगितलं की पार्किन्सन्स असेल किंवा पॅरालिसिस किंवा स्ट्रोक असेल, ह्यावरती आपल्याकडे काय उपचार उपलब्ध आहेत? यासाठी आपल्याकडे खूप चांगली औषधी उपचार आहेत. मागच्या 30 वर्षापासून आम्ही याच्यावरती संशोधन करत आहोत. अनेक रुग्णांना अतिशय उत्कृष्टपणे त्याच्या आता आपण गती कमी केलेली आहे आणि ऍट ईज मध्ये रुग्ण राहतो. म्हणजे शेवटच्या क्षणी आपल्याला जे डिपेंडन्सी येते ती डिपेंडन्सी न येता किमान आपण बाथरूम पर्यंत जाऊ शकू, किमान आपले कपडे स्वतःचे स्वतः आपण घालू शकू, आपण संवाद साधू शकू, इतपत त्याच्यामध्ये आपण कंट्रोल आणू शकतो. बरोबर. किंवा त्या म्हणजे पेशंटला तितकं तरी आपण दिलासा डेफिनेटली देऊ शकतो त्याच्यामध्ये. पण मग जर जुना एखादा आजार असेल, पॅरालिसिस असेल किंवा पार्किन्सन्स असेल, तर मग त्याच्यावरती साधारणतः उपचार करायला किंवा उपचारांचं मग एकूणच दिशा कशी असणार? हो, पेशंट जेवढ्या लवकर डॉक्टरकडे येतो, जेवढ्या लवकर तो आमच्याकडे येतो, तेवढ्या लोक त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रिकव्हरी होऊ शकते, जास्तीत जास्त सुधारणा होऊ शकते. आणि जितका डिले होईल, जितका उशीर तुम्ही ट्रीटमेंट चालू कराल, तितकं त्याच्यामध्ये सुधारणेचं प्रमाण हे कमी होत जातं. आणि स्पेशली पॅरालिसिसच्या रुग्णांनी, आणि जर पेशंट तुमचा इव्हन कोमामध्ये असेल किंवा अर्धवट कोमाच्या स्थितीत असेल, तो ओळखत नसेल, डोळे बंद असतील, अशा स्थितीमध्ये देखील अतिशय उत्कृष्टरित्या औषधी आपली काम करतात आणि पेशंट तो कोमातनं बाहेर येतो. असे अनेक रुग्ण आम्ही चांगले केले आहेत. नक्कीच. म्हणजे यशस्वी उपचार झालेले आहेत अशा रुग्णांवरती. त्याचबरोबर अजून एक प्रश्न, म्हणजे फक्त केवळ गोळ्यांनी हे रुग्ण बरे होतात का? नाही, इतरही काही त्यांना पथ्यपाणी असतं का? यासोबत आम्ही औषधी तर देतोच आहोत. यामध्ये आयुर्वेदिक औषधी आहेत आणि होमिओपॅथिक औषधी आहेत, आणि ही अतिशय उत्कृष्ट हाय क्वालिटीची औषधी आपण यामध्ये वापरतो. त्यानंतर रुग्णांना आपण फिजिओथेरपी किंवा फिजिकल थेरपी सांगतो, व्यायाम कसा केला पाहिजे आणि तो तुम्ही घरीच कसा करायचा, त्या दृष्टीने मार्गदर्शनही आपण केलं सांगतो त्यांना. योगाचे काही एक्झरसाईज आहे आम्ही त्यांना सांगत असतो. तर आपण एकंदरीत सर्व प्रकारे एकत्रित उपचार यामध्ये करत असतो. बरोबर आहे. म्हणजे नक्कीच हे अशा पद्धतीने जर उपचारांची दिशा असली तर नक्कीच रुग्ण जो आहे तो बरा होऊ शकतो. 100% खरं तर खात्री आहे. आपण किमान निदान रुग्णाची जी गती वाढत चालली आजाराची, ती तरी निश्चितपणे कंट्रोल करून पेशंटला ऍट इज लाईफ त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं ठेवू शकतो. बरोबर. पण मग आता अनेक पेशंट्स आता आपले टीव्ही बघत असतील, तर मग तुम्ही कुठे कुठे व्हिजिट आहे का, तुमचे कुठे कुठे क्लिनिक्स आहेत का, त्याबद्दल काय सांगा? सोलापूर, पुणे आणि मुंबई, दादर या ठिकाणी आपली क्लिनिक असतात आणि पेशंटना त्याप्रमाणे माहिती आपण योग्य देतो. पेशंट जेव्हा फोन करतो त्यावेळेस जर तो रुग्ण दुरुस्त होण्यासारखा असेल किंवा त्या अवस्थेत असेल तरच पेशंटला आपण बोलावतो. बरोबर. आणि जर ते येऊ शकत नसतील तर केवळ रिपोर्ट घेऊन देखील आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो. प्रत्येक वेळेस पेशंटला येण्याची आवश्यकता नाही. आणि दूर गावचे किंवा बाहेरचे जे रुग्ण असतात त्यांना आपण कुरिअरद्वारे, पोस्टाद्वारे आपण औषधी मिळवण्याची व्यवस्था करतो. बरं. त्यामुळे रुग्णांना त्यात कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाही. आणि सर्वात महत्वाची औषधी ही खूप स्वस्त आहेत. हा फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण की अनेकदा असं होतं की म्हणजे उपचार करायचे असतात पण काहींची परिस्थिती तेवढी नसते. पण जर उपचार घ्यायचे असतील तर नक्कीच ही औषधी जी आहे ती परवडणारी औषधी, कारण दीर्घकाळ ही औषधी घ्यावी लागतात रुग्णांना. साधारणतः किती वर्ष? यासाठी कसं आहे, समजा तुम्ही पॅरालिसिसची जर केस असेल तर काही ठराविक कालावधी आपण सांगू, परंतु
जर पार्किन्सन असेल किंवा मोटर न्यूरॉन डिसीज असेल किंवा डिमेन्शिया किंवा अल्झायमर सारखे आजार असतील. अल्झायमर बद्दल जर विचारायचं झालं तर अल्झायमर देखील आजकाल आपण बघतो की मोठ्या प्रमाणात वृद्धांमध्ये पाहायला मिळतो. पण मग त्याचं काय कारण असू शकतं? त्याची कारण मेंदूतील अनेक पेशी, त्याचे जे नर्व असतात, नर्व सेल्स असतात, ते डॅमेज होतात. गुणसूत्रातली दोष आहेत, मेंदूला होणारा अनियमित रक्त पुरवठा आहे, मेंदूला मार लागणे, हे सगळ्यात अपघात होणे बॉक्सिंगमध्ये असेल किंवा फुटबॉलमध्ये असेल, क्रिकेटमध्ये असेल, डोक्यावर पडले असतील तरी देखील होऊ शकतं. मेंदूच्या ऑपरेशन खरं तर ज्या आजार आहेत किंवा हे जे काही विकार आहेत ते सगळे खरं तर दुरुस्त होऊ शकतात तुमच्या औषध उपचारांनी. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.